माजी नगरसेवक आणि खड्डा तालीमचे संस्थापक सुनील कामाटी यांच्या 44व्या जयंतीनिमित्त तब्बल 527 जणांनी रक्तदान केलं. यावेळी रक्तदान करण्यासाठी तरुण वर्गाने तुफान गर्दी केली होती. 5 महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुनील कामाटी यांचं निधन झालं होतं. 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. कायम सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्याचा सुनील कामाटी यांचा अखंड वारसा सुरू ठेवण्यासाठी खड्डा तालीम मित्र परिवारातर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी महापौर श्रीकंचना यन्नम, श्रीमती सुनीता, सुनील कामाठी, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, काँग्रेस प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक तौफिक शेख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय वाणकर, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, अनिल पल्ली, भारतसिंह बडूरवाले, रामदास मगर, मध्यवर्ती अध्यक्ष मतीन बागवान, लहू गायकवाड, तात्यासाहेब वाघमोडे, रेवण पुराणिक, शेकेश जाधव, राजू जमादार, भूपती कमटम, रमेश यन्नम, नागेश सरगम, अनिल कोंडूर, सचिन गंधुरे, जयंत शेळके, बाबूराव जमादार, अशोक दुस्सा, मातंग समाजाचे नेते सुरेश पाटोळे, अप्पू कडगंची, गुलाम पैलवान, यादगिरी बोम्मा, सत्यनारायण गुर्रम, बाळासाहेब गायकवाड, पिंटू चव्हाण, महेश जगदाळे, विजय पुजारी, संदीप पाटील, सुरज पाटील, अजिंक्य पाटील, जंगलाप्पा मॅकल, भारत बटगेरी, चंद्रकांत मांडवी, राजेश झंपले, विजय अडसुळे, युवराज मस्के, पवन पल्ली, सागर भागानगरे, हेमंत विटकर, सुमित झंपले, महेश तलाटी, लखन झंपले, काशीनाथ मलवे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक देवेंद्र कोठे व रवी कैयावले यांनीही रक्तदान करीत सहभाग नोंदवला. रक्तदान करण्यासाठी दिवसभर शेकडो कार्यकर्त्यांनी खड्डा तालीम येथे गर्दी केली होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.